चिंचवड महापालिकेत पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना प्रशस्त दालनांचा मोह पडलाय. स्थायी समिती अध्यक्षांपाठोपाठ महापौर सभागृह नेत्यांनीही दालने विस्तारायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे पारदर्शकतेच्या मुद्द्यावर सत्तारूढ झालेल्या भाजपानं कोणतेही प्रशासकीय आर्थिक मंजुरी नसताना दालने तोडफोडीचा उद्योग आरंभला आहे. स्थायी समितींच्या अध्यक्षांनी प्रथम आपलं दालन मोठं करून घेतलं, त्यानंतर महापौरांनी नवीन अँटी चेंबर करून घेतलं आहे. शहर सुधारण समिती किंवा विधी समितीचे कार्यालय विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्या जागेवर सभागृह नेत्यांचं दालन वाढवण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. पारदर्शक कारभाराचा नारा देणाऱ्या भाजपाने प्रशस्त दालनांसाठी पालिकेतील दालनांची तोडफोड सुरू केली आहे. एकीकडे दोन पदाधिकाऱ्यांनी महापालिकेचे वाहन न वापरण्याचा चांगला निर्णय घेऊन पालिकेचे पैसे वाचवले आहेत, मात्र दुसरीकडे दालन तोडफोड करून पैशाची उधळपट्टी केली जात आहे. या दालने तोडफोडीसाठी कार्यालय निधी वापरण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. फॉर मोर न्यूज डिटेल प्लीज सबस्क्राइब टू आवर यूट्यूब चॅनल @ आवाज न्यूज लाईन.